नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर प्रोग्राम बघणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचा मी अत्यंत आभारी आहे। मित्रांनो, आज आपला विषय आहे नाद हा खुळा असावा पण आंधळा नसावा। आपल्यामध्ये एक म्हण प्रचलित आहे मित्रांनो की नाद हा खुळा असतो। नुकताच शिवसेनेचे सेना प्रमुख यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा झाला। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेजींना माझ्या हार्दिक शुभेच्छा, मी त्यांचा जबरदस्त चाहता आहे। त्याचबरोबर लाखो करोडो शिवसैनिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, उपहार दिलं। पण मित्रांनो, एका चाहत्या शिवसैनिकांनी आपल्या स्वतःच्या रक्ताने बनवलेला पोर्ट्रेट जो आहे सेना प्रमुखांना उपहार म्हणून दिला, भेट म्हणून दिला। सेना प्रमुखांनी तो पोर्ट्रेट शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळून ठेवी असं म्हणत त्याचे जे आहे प्रोत्साहनही केले, त्याचे अभिनंदनही केले। पण मित्र हो, काय वाटलं असेल त्या मायाळू प्रेमळ सेना प्रमुखांना की ज्या एक दीड बाटली रक्तापासून ह्या व्यक्तीने माझा पोर्ट्रेट तयार केलाय, त्याच्या ऐवजी याने जर हे एक दीड बाटली रक्त कोणाच्या तरी जीवनासाठी दान दिलं असतं तर किती सार्थक ठरलं असतं। पण मोठ्या मनाच्या सेना प्रमुखांनी त्या प्रसंगी अजिबात काहीही सांगितलं नाही, कारण ती वेळही नव्हती। आणि त्यांनी जे मनात आणलं की आज आपण एवढ्या ॲम्ब्युलेन्स एवढ्या रक्तशिबीर भरवतो आणि ब्लड डोनेशन स्कॅन घेतो की लोकांचा जीव वाचवण्यासाठी, पण याच्या माझ्या चाहत्यांनी जे आहे शिवसैनिकांनी स्वतःच्या रक्तानी माझा पोर्ट्रेट बनवला, त्यापेक्षा यांनी हे रक्त डोनेट केलं असतं तर तो माझ्यासाठी खूप मोठा उपहार, यापेक्षाही मोठा उपहार ठरला असता। पण तरीही मित्रांनो, आज हा जो उपदेश आहे सेना प्रमुखांचा आज मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे की सेना प्रमुख जरी मोठ्या मनाने त्यावेळी काही बोलले नाही, पण त्यांचं मन त्यांना प्रत्यक्षात बोललं आणि ह्या मनाची हाक मला त्यांच्या डोळ्यातनं दिसली की रक्ताचा प्रत्येक थेंब हे वाचवायचं असतो कोणाचं तरी जीवन। आणि शिवसैनिक हे आज प्रत्येक शाखेमध्ये ॲम्ब्युलेन्स वगैरे असतात, शिवसैनिकच्या ॲम्ब्युलेन्समध्ये कधीही ड्रायव्हर नाही अशी कधीही बहाणेबाजी नसते, तर रक्तशिबीर वगैरे भरवतात। तर यापुढे कुठल्याही चाहत्यांनी शिवसैनिकांनी असं करू नये, आहे नो डाऊट निस्सीम प्रेम आहे, पण असं अशी चूक करू नये की स्वतःच्या रक्ताने पोर्ट्रेट काढण्यापेक्षा ते रक्त कोणाच्यासाठी जीवन तरी जीवनासाठी दान म्हणून द्यावं, हा सेना प्रमुखांना त्याच्यापेक्षा मोठा उपहार ठरेल, एवढंच मला सांगायचं होतं। धन्यवाद।